नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता मिळण्याची वेळ जवळपास झालेली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता मिळायला हवा होता कारण की सत्तावीस फेब्रुवारीला तेरावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता आणि चार महिन्याच्या अंतराने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हप्ते मिळत असतात म्हणून तेरावा हप्ता जमा होऊन आता चार महिने पूर्ण झाले असून चौदावा हप्त्याची वेळ आता झालेली आहे तरी अद्याप शेतकऱ्यांना चौदावा हप्त्याची प्रतीक्षा आहे परंतु मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळण्यासाठी यावेळेस थोडा उशीर होण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते न मिळण्याचे जे प्रमुख कारण आहे ते आहे शेतकऱ्यांची ई केवायसी अपूर्ण असणे मित्रांनो जसे की आपल्याला माहीत आहे की या योजनेअंतर्गत लाभ जर शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर ई केवायसी करणे अनिवार्य आहे ई केवायसी पूर्ण नसेल तर या योजनेचा हप्ता मिळत नाही आणि असे असले मित्रांनो तरीसुद्धा बऱ्याचशा लाभार्थ्यांची ई के वाय सी झालेली नाही आहे आणि म्हणून मित्रांनो हे लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी पंधरा जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे याबाबत ॲग्रिकल्चर ऑफ इंडियाकडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे जसे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी ट्विट करून माहिती देण्यात आलेली आहे की क्या आपने पी एम किसान सन्मान निधी योजना का ई केवाय सी करवाया म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेची ई के वाय सी केली आहे का अशा प्रकारे या ठिकाणी देण्यात आला आहे त्याच्या खाली आहे मित्रांनो की कि चौदावे किस पाने के लिए तीन माध्यम से करे ई के वाय सी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी चौदावा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तीन प्रकारे ई के वाय सी करता येऊ शकते त्याच्यात पहिले आहे मित्रांनो आपके गाव मे इंडिया पोस्ट पेमेंट के कॅम्प मे जाकर तुमच्या गावात इंडियन पेमेंट पोस्ट बँकेचा जो कॅम्प चालू आहे मित्रांनो त्या कॅम्पमध्ये जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता त्याच्यानंतर दुसरं आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट पर जाकर म्हणजेच मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमची ई केवायसी करू शकता गुगल पे स्टोअर पर पी एम किसान गोल ॲप फेस ऑथेंटिकेशन करके म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी ई केवायसी करण्याची नवीन पद्धत आहे की तुम्ही तुमचा चेहरा स्कॅन करून या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशनच्या सहाय्याने ई केवायसी ही कम्प्लीट करू शकता त्यासाठी तुम्हाला गुगल पेवरती एक ॲप डाउनलोड करायची आहे त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशनच्या सहाय्याने ई वाय सी करू शकता अशा तीन प्रकारे तुम्ही या ठिकाणी ई वाय सी करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्याखाली या ठिकाणी सांगण्यात आले आहे मित्रांनो की पंधरा जून दोन हजार तेवीस तक करवा ई के वाय सी म्हणजेच मित्रांनो आता पंधरा जूनपर्यंत या ठिकाणी तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे ई केवायसी करण्यासाठी आणि ई केवायसी जर पंधरा जूनपर्यंत तुम्ही करत असाल मित्रांनो तर या ठिकाणी ई के वाय सी केल्यानंतर लगेच या ठिकाणी साईटवरती अपडेट होत नाही पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती अपडेट होण्यासाठी काही वेळ त्याला लागत असतो आणि म्हणून मित्रांनो जेवढे पण शेतकरी या ठिकाणी ई के सी करायचे बाकी आहेत त्यांनी जर पंधरा जूनपर्यंत आपली ई केवायशी केली तर जवळपास वीस जून ते चोवीस जूनच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता हा मिळू शकतो कारण की तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही पंधरा जूनपर्यंत केलेली ई केवायसी ही पोर्टलवरती अपडेट होऊन जाईल आणि म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता मिळण्यासाठी यावेळेस थोडा उशीर होणार आहे जेणेकरून मित्रांनो जेवढे पण या ठिकाणी शेतकरी ई केवायसी करायचे बाकी आहेत ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून या ठिकाणी आता पंधरा जूनपर्यंत त्यांना ई केवायसी करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर मग जवळपास चोवीस ते पंचवीस जूनपर्यंत चौदावा हप्ता येण्याची शक्यता आहे तर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार